Sadi am pe și am ce apun cai tu gâmpi. Adicariu hava porga, adicariu hava porga, mărân bani până la tarle. Aici dag dagine gemini gante un saucarăță cărdă sută cărle. Itchia vărți bămază tamla n-ai o saieb. Itchia vărți bămază tamla n-ai. विठ्ठलाची वारी विरोबाला निवास करतोय येईल माझा तहसीलदार येईल माझा फौजदार म्हणून रोज रोज झुरतोय हीच माझ्या आयोगाला विनंती आई बिचारी बोळी सोमवार धरते शनिवार धरते कधी कधी तर नवरत्नाचे नऊ दिवस उपाशी राहते मागणी मात्र एक आशा मात्र एक पोराला नोकरी मिळण्याची आज सुद्धा एकच वरमाई म्हणून पोराच्या लग्नात मिरवण्याची माझ्या आयोगाला विनंती ही पोरं गरीबाचे यूपीएससी करण्यासाठी पोरांना तीन चार चार वर्ष लागतात पण मी आम्हाला विनंती करतो आम्हाला दोन वर्ष द्या आणि हा जो पॅटर्न आहे तो 2025 पासून लागू करा आणि ह्या विद्यार्थ्यांना आपण न्याय द्या ही सर्वसामान्य गरिबांची पोर आहे आज जोशी साहेब तुम्ही या ठिकाणी आलात आम्हाला आनंद वाटला पत्रकार बंधू आपण सुद्धा या ठिकाणी आला पोलिसांनी सुद्धा आम्हाला चांगलं सहकार्य केलं याबद्दल आम्ही तुमचं सदैव ऋणी आहे विशेष करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक माने साहेब यांचं सुद्धा आभार मानतो ते वेळोवेळी आम्हाला सहकार्य करतात विद्यार्थ्यांना शांतीचा सन्मानाचा संदेश देतात म्हणून मी आपल्याला हात जोडून विनंती करतोय इथून पुढे याच पद्धतीने याच ताकदीने जो काही आपल्यावर अन्याय होतोय त्या अन्यायाविरोधात लढा उभा करण्यासाठी आपल्याला उभा राहायचंय हे प्रश्न संपलेले नाही अजून बरेच प्रश्न आहेत याच पद्धतीने याच ताकदीने आपण उभं राहायचंय आणि आपले प्रश्न सोडवून घ्यायचंय धन्यवाद भारत माता की जय भारत माता की जय राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न 2025 पासून राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न 2025 पासून ऑर्गनायझर आहे त्याच्याकडून आमच्याकडे कोणताही परवानगी वगैरेचा पत्र आलेला नाहीये फक्त अशा होणार आहे संभाव्य होता त्यामुळे आम्ही पोलिसाचा बंदोबस्त इथे लावलेला आहे आणि हा जे पोलीस बंदोबस्त आहे हा जे विद्यार्थ्याचा जे उज्ज्वल भविष्य आहे त्याची प्रोटेक्शन साठी आहे कारण आम्ही त्यांना वेळोवेळी समज पण दिली आहे अशा प्रकारे त्याचे जे ऑर्गनायझर आहे त्यांना लेखी स्वरूपात आम्ही समज दिली आहे ज्यांना हे यांना थोडा चुकीचा वाटते की हे नोटीस वगैरे आहे हे नोटीस काही नाही आहे फक्त एक समज आहे की तुम्ही शांततेत करा जे तुम्हाला मेसेज आहे ते मेसेज आम्ही पुढे ज्यापर्यंत तुमचा पोहोचला पाहिजे ते आम्ही पोहोचून देतोय त्यांना हा पण आम्ही एक ऑप्शन दिली होती की तुम्ही एक टीम तयार करा आणि टीम तयार करण्यानंतर आमचे वरिष्ठ जे आहे वरिष्ठाकडून आम्ही एमपीएससीचे जे वरिष्ठ अधिकारी आहे त्याच्याकडे त्याची एक मीटिंग फिक्स करतोय पण अशा त्यांना आम्ही ऑप्शन दिलेली आहे आता पण हे ऑप्शन ओपन आहे त्याच्यासाठी तरी त्यांना परत वारंवार आम्ही हे देतो की कुठलाही प्रकारचा कायदा व्यवस्थाचा जर प्रश्न निर्माण झाला तर ते कोणाचे एक दोन विद्यार्थी ते करिअरवर असा प्रमाण झाला असा आमची आणि कोणाची नागरिकपण इच्छा नाही आहे ते चांगले नागरिका म्हणून गुड सिटीजन म्हणून त्यांनी याचे जे निषेध वगैरे करणं आहे शांतीत केला पाहिजे अशा प्रकारचं आवाहन आम्ही त्यांना वेळोवेळी तोंडी आणि लिहित स्वरूपात दिलेलं आहे जय हिंद जय महाराष्ट्र.